गुरु पौर्णिमेच्या दिवशी ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अशात आझाद हिंद मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक व गुणवत्ता प्राप्त झालेले विद्यार्थी तसेच वरिष्ठ खेळाडू यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने आझाद हिंद सभागृहामध्ये होम हवन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात वरिष्ठ नागरिकांना, विद्यार्थ्यांना व खेळाडूंना शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत केले. संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील 10वी व 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्येष्ठ नागरिक यांचा सर्व प्रमुख पाहुण्यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला. वरिष्ठ खेळाडू यांना पुष्पगुच्छ देऊन आदराने सन्मानित करण्यात आले. म्हणजे या नगराची सेवा करण्याची वृत्ती पवारसाहेब तुमची आम्हाला थोड्या दिवसात दिसली. बाकी संदर्भात चर्चा करणं काहीरित्या योग्य नाही. आणि जगत असताना अनेक संघर्षातून ज्यांनी यशस्वी वाटचाल केली ते ज्यांनी स्वतःला वाहून घेऊन वीरशैव उद्यान आणि वीरशैव स्मशानभूमीच्या विकासाच्या माणसाने उचलला आणि समर्पित भावनेनं आमच्याकडून खऱ्या अर्थानं तिथलं काम करून घेतलं ते आदरणीय माझे मार्गदर्शक प्रकाशभाऊ संगेकर. राजकारणामध्ये ज्यांनी पूर्ण आपलं आयुष्य दिलं, विद्यार्थी जीवनापासून तर शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षापासून तर महापालिकेतल्या पक्षनेता विरोधी पक्षनेत्याच्या सर्व पदावर बँक ज्यांच्या नेतृत्वात यशस्वीरित्या सांभाळल्या गेली ते आदरणीय आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक वसंतरावजी सावरकर, आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले कबड्डीचे एकेकाळचे आझाद हिंद मंडळाचे उत्तम खेळाडू प्रभाकररावजी केवले, नाडेसाहेब विद्यार्थी जीवनापासून नोकरी करत असताना सेंट्रल एक्साइज मध्ये नोकरी करताना नोकरीवरून. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हे आझाद हिंद मंडळाच्या वतीने आयोजित केले होते. या कार्यक्रमाला विलास सिंगोले, अनिल अग्रवाल, मनपा आयुक्त देविदास पवार, सुनील देशमुख, बबलू शेखावत, दिनेश बुब यांची प्रमुख उपस्थिती लाभली.